शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे पुनश्च स्वागत। वळूया खिद्रापूर तालुका शिरोळीतील महत्त्वाच्या बातमीपत्राकडे। सलमान खान आणि एलान फाउंडेशनचे काम कौतुकास्पद। पूरग्रस्तांसाठी घरबांधणी पायाभरणी संपन्न। राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शुभारंभ। सलमान खान आणि एलान फाउंडेशनचे वतीने 2019 महापुरात शिरोळ तालुका पूरबाधित होऊन घर पडझडीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। 2019 महापुरात शिरोळ तालुका पूरबाधित होऊन घर पडझडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्याची घरे उभारणी करण्याचा प्रयत्न करत असताना सलमान खान आणि एलान फाउंडेशनने खिद्रापूर गावाला दत्तक घेऊन 70 घरांचे बांधकाम करून देण्याची केलेली संकल्पना ही गोरगरिबांना तारणारी असल्याचे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे। खिद्रापूर तालुका शिरोळ येथील महापुरात पडझड झालेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी एलान फाउंडेशन दिल्ली व अभिनेते सलमान खान यांनी घेतलेल्या 70 घरांचे आज सोमवारी पायाभरणी शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते। जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, तहसीलदार डॉक्टर सौ अपर्णा मोरे धुमाळ, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कवितगे आणि पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, तसेच पंचायत समिती सभापती सौ सविता चौगले, सरपंच हैदरखान मोकाशी आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी दौलतराव देसाई म्हणाले, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या समन्वयामुळे संभाव्य महापुराचा धोका टळला आहे। काही अंशी दिलासा मिळाला आहे। अशातच कोरोनाच्या आपत्तीचा सामना करत असताना नागरिकांशी सोशल डिस्टन्शन आणि मास्कचा वापर करून कोरोनाचा धोका टाळावा, सामाजिक बांधिलकी जोपासत सलमान खान आणि फाउंडेशनने गावाला दत्तक घेऊन सुरू केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमात बोलताना एलान फाउंडेशनचे आकाश कपूर म्हणाले, सलमान खान आणि आमच्या फाउंडेशनने दत्तक घेतलेल्या घरांचे लवकरच बांधकाम पूर्ण करून ग्रामस्थांच्या हक्काचे घर निर्माण करून देणार असल्याचे सांगितले आहे। यावेळी प्रतीक चौगले यांनी मनोगत व्यक्त केले तर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। या कार्यक्रमाचे स्वागत मिया खान मोकाशी तर प्रास्ताविक संतोष जुगळे यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी मालिंग अकिवाटे यांनी मानले आहे। परत जर महापूर आला तर परत त्या माणसाला उभारी करायला आज शासनाची अवस्था नाही। म्हणून त्या सगळ्या परिस्थितीच परमेश्वर सुद्धा आपल्या पाठीमागे निश्चितपणे आहे की आपल्याला कुठला तरी एकच प्रसंग येतो। प्रत्येक वेळा ह्या सगळ्या परिस्थितीत जात असताना निश्चितपणे आदरणीय खिद्रापूर गावातल्या लोकांनी सुद्धा त्या घर बांधायचा संकल्प त्या दिल्लीच्या त्या संस्थेनं आणि विशेषतः सलमान खानने जाहीर केला। पण मध्यंतरीच्या काळात कोरोनाची परिस्थिती आली, निवडणूक विधानसभेच्या निवडणुका आल्या, या सगळ्या परिस्थितीतून आपण हे करू शकलो नाही, पण हे करू न शकलो असलो तरी सुद्धा काय झालंय काय नाही ह्याच्याबद्दलची माहिती घ्यावी, त्याच्याबद्दल मग त्याच्यावर आपण एखादं भाष्य करावे। कारण काय संबंध आजच्या लिंगापूरचा, काय संबंध सलमान खानचा आणि खिद्रापूरचा? पण उभयच पेपरवर त्याला मीडिया म्हणून मीडियावर त्याची बदलात। अरे जो माणूस तुमच्यासाठी पैसे आपला काही संबंध नसताना इथं पैसे द्यायला आला, तुम्हाला काही ना काही पैसे द्यायला आला, काही ना काही बंधुवाला तुम्हाला मदतीचा हात द्यायला, तुम्हाला जर जर तुमच्या अडचणी आला तुमचा हात बरोबर घेऊन तुम्हाला चालला या माणसाला तुम्हाला कुठेतरी अडचणी द्यायच्या, या सुद्धा प्रवृत्ती पुढच्या काळामध्ये बरोबर नाही। एकंदरीत ज्यावेळेला समाज आपण उभा करत असताना एकमेकाच्या हातात हात घालून आपण काम करण्याची जबाबदारी ही निश्चितपणे आपली आहे आणि त्या गोष्टीला सुद्धा भविष्य काळामध्ये सुद्धा किती घर बांधली काय घर बांधली त्याने फुकट आपल्याला मदत करायला जी माणसं येतात त्या माणसांना सुद्धा असं वाटू नये की बाबा मी ही मदत केलो की मी चूक केलो का काय, अशा पद्धतीची भावना त्या माणसाची होता कामा नये, याची सुद्धा आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे। आज मराठी या ठिकाणी सांगितलं उर्दू शाळेचा एक विषय आहे, मराठी शाळेचा एक विषय आहे, त्या दोन शाळेचा असं बहुतेक मराठी शाळेचा सुद्धा निर्देशनाचा आदेश आलेला आहे। त्या सगळ्या शाळा सुद्धा कशा पद्धतीनं माणसाला जर गोड बोलून जर माणसाकडे काम करून घेतलं तर अधिक चांगल्या पद्धतीनं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये एक महिन्या दोन तीन महिन्यामध्ये ह्याला कशा पद्धतीनं गती देता येते त्यासाठी म्हणून सुद्धा आपण निश्चितपणे